श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर आहे आज निज श्रावणातील पहिला गुरुवार म्हणजे आज श्रावणाला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच गुरुवार आलेला आहे असा योगायोग आहे की श्रावण महिना गुरुवारी चालू झाला आहे आणि गुरुवार हा माता लक्ष्मीला स्वामींचा वार आहे तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या मुख्य दाराच्या उंबरठ्याला हादीचं लेपन देखील करायचं कर आहे तसेच तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तुळशी मातेला देखील आपण तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपण हळदीचं लेपन पूर्ण श्रावण महिना पूर्ण महिना क करू शकतो तर आपल्याला पूर्ण महिना जर जमलं नाही तर तुम्ही गुरुवारी शुक्रवारी नेम मंगळवारी हळदीचं लेपन नक्कीच करा तर आपल्याला तुळशी मातेच्या मातीमध्ये अशा दोन दो वस्तू गपचूप ठेवायच्या आहे आणि ह्या वस्तू आपल्याला मातीमध्ये ह्या दोन वस्तू गुपचूप ठेवायच्या आणि एक गोष्ट अर्पण करायची आहे तर ही अशी आपल्याला उपाय संध्याकाळी करायचे आहे तर कोणते उपाय क कसा करायचा आहे कधी करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर माता लक्ष्मीला तुळस ही अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील ही तुळस प्रिय आहे तर आपल्याला आज श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर हा उपाय करायचा आहे तर प्रत्येक आईने घरातल्या महिलेने हा उपाय करायचा आहे लक्ष्मी माता प्रसन्न होईना आणि आपल्या घरामध्ये कायम वास करेल अलक्ष्मी घरातून निघून जाईन आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल पतीची मुलांची घराची खूप प्रगती होईल दारिद्र्य दूर होईल आणि श्रीमंतीचे योग सुरू होतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा तर आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला संध्याकाळी दिवा लावायचा आहे तुम्ही देशी गाईच्या तुपाचा दिवस लावायचा आहे दुसरा कुठलाही दिवा लावायचा नाही त्याला आसन म्हणून तुम्ही खाली तांदूळ टाकायचे आहे तर तुम्ही कणकेचा दिवा करून तुळशी मातेला नक्कीच लावा आणि हादी कुंकुवा हा आपल्या ज्या काही अडचणी आहेत ते देखील सांगा आणि आपल्याला काय करायचं आहे तर तुळशी मातेच्या मातीमध्ये अशा दोन वस्तू गपचूप ठेवायच्या आहे कुणाला न कळता कुणाला न समजता आपण त्या ठेवायच्या आहे तर ह्या वस्तू कोणत्या आहेत तर एक तर कुठल्या वस्तू गपचूप ठेवायच्या आहे ते बघूया तर आपल्याला एक एक रुपयाचं नाणं आणि एक आपल्याला विलायची तुळशी मातेमध्ये मातीमध्ये गपचूप पुरून ठेवायचे आहे ते कुणाला न कळता कुणाला न समजता आपल्याला ती ठेवायची आहे असे केल्याने काय होईल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आणि आपल्याला संध्याकाळी माते तुळशी मातेला एक अशी गोष्ट अर्पण करायची आहे ती म्हणजे उसाचा रस आपल्याला तुळशी मातेला संध्याकाळी उसाचा रस अर्पण केल्याने देखील घराची देखी प्रगती होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते श्रीमंतीचा योग देखील येईल तर आपल्याला काय करायचं आहे पहिले तुळशी मातेला कणकेचा दिवा आहे त्यामध्ये साजूक तुपाचा तूप टाकून दिवा लावायचा आहे साजूक तूप टाकल्यानंतर आपल्याला डबल वाट टाकून तो दिवा लावायचा आहे खाली आपल्याला तांदळाचा आसन द्यायचा आहे हदी कुंकू लावायचा आहे दिवा प्रज्वलित करताना जे काही अडचण आहे त्या दूर कर असं म्हणायचं आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला हदी कुंकू उदबत्ती लावायची आहे मोदबत्ती लावल्यानंतर आपल्याला थोडीशी माती अशी उकरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक विलायची आणि एक रुपयाचं नाणं गपचूप असं पुरायचं आहे कुणाला न समजता कुणाला न कळता ह्या दोन वस्तू आपल्याला पुरायच्या आहे आणि त्या पुरल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला उसाचं रस अर्पण करायचं आहे आणि तो उसाचं रस अर्पण करताना आपल्या ज्या काही अडचणी आहे मुलांची प्रगती न पतीची प्रगती व्हावी घरामध्ये सुख शांती समृद्धी यश येऊ दे असं म्हणून सर्व अडचणी दूर कर असं म्हणून तो उसाचा रस आपल्याला अर्पण करायचा आहे आणि उसाचा रस अर्पण करून झाल्यानंतर ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करायचं आहे असे केल्याने माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या प्रसन्न होतील आपल्या घरामध्ये वास करतील आणि आपल्याला गुरुवारी म्हणजे आज हळदीचं लेपन देखील करायचं आहे ते केल्याने भगवान विष्णू देखील प्रसन्न होतील आणि तुम्ही हे सेवा करत असताना शक्यतो पिवळे वस्त्र घाला ते भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा म्हणजे आपल्या घरामध्ये अखंड भग माता लक्ष्मी वास करेल आणि ज्या काही अडचणी आहे अलक्ष्मी आहे ती नाहीशी होईल आणि लक्ष्मी येईल त्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे धनधान्य संपत्ती पैसा श्रीमंतीची योग सुरू होतील तर हा उपाय आपल्याला चार गुरुवार करायचा आहे अशा चार गुरुवारी हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वास करतील आणि सदैव सुख शांती धन, समृद्धी संबुद, आणि दारिद्र्य नाहीसे होतील आणि सुख शांती नांदेल तर अशा ह्या गोष्टी आपल्याला आज श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर नक्कीच करायचे आहे असे हे उपाय केल्याने आपल्या घरातली दारिद्र्य नाहीसे होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदती तर आपण आज गुरुवार असल्यामुळे स्वामींची देखील सेवा करायची आहे स्वामी समर्थांचे तुम्ही अकरा माई जप करू शकता तुम्ही स्वामी चरित्र स्वामी सारामभूत तसेच आपण स्वामींची स्वामी चरित्र देखील वाचू शकतो तर आज आपण श्रावणमध्ये होईल तेवढी सेवा करायची आहे श्रावण महिना हा वैखल्याचा महिना राजा म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यामध्ये बरेच वर्त केले जातात तर नक्कीच आपण हा उपाय देखील करायचा आहे आणि स्वामींची सेवा देखील करायची आहे तर कसं वाटला आपला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे सांगा अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद